हॅलो फ्रेंड, मी प्रीती आणि अनंतवार आपले या प्रीती अनंतवार कुकिंग चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण कुरकुरीत, चविष्ट आणि टेस्टी अशा चणा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. हा पदार्थ बरेच दिवस टिकतो, कुरकुरीत आणि टेस्टी लागतो आणि मुलांना तर खूपच आवडतो. त्यासाठी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे. बरेच जण याला हरभरा डाळसुद्धा म्हणतात आणि याला स्वच्छ धुवून निवडून घ्यायचं आहे आणि रात्रभर थोडासा सोडा टाकून भिजून घ्यायचा आहे. मी ही डाळ रात्रभर धुवून पाणी टाकून भिजवलेली आहे आणि थोडा सोडा पण टाकलेला आहे भिजवताना. यातलं आता पूर्ण पाणी काढून घेऊ आणि एका कॉटनच्या कपड्यावर ही जी डाळ आहे ती पूर्ण पसरून घेऊया. यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण. मी झाराच्या साह्याने डाळ काढून घेतलेली आहे आणि पूर्ण डाळ कपड्यावर पसरून ठेवलेली आहे, म्हणजेच कोरडी करून घ्यायची आहे. साधारण 10 मिनटं ही पसरून ठेवायची आहे आणि पुसून घ्यायची आहे डाळीला. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी. आता वाटीमध्ये मी डाळ पुसून 10 मिनटानंतर कोरडी करून घेतलेली आहे. ही डाळ आपण तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे. तेल चांगलं गरम झालं, यामध्ये डाळ टाकून मीडियम गॅसवर ही डाळ आपण तळून घेणार आहोत. झाराच्या साह्याने याला हलवत राहायचं आहे आणि ही डाळ थोडासा बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. ही डाळ तळल्यानंतर आपोआप वर यायला लागते. तुम्ही पाहू शकता तरंगत आहेत सगळ्या डाळी आपल्या आणि डाळीचा रंग पण छान आलेला आहे. डाळ तळून तयार आहे. गॅस लो करून घेऊ आणि हे सर्व डाळ झाराच्या साह्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी डाळ तळून तयार आहे. प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि तेल तापलेलं आहे. यामध्ये राहिलेली डाळसुद्धा टाकून अशाच प्रकारे मीडियम गॅसवर छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. याचा पण रंग छान आलेला आहे आणि बराच वेळ झालेला आहे डाळ आपली तळून तयार आहे आणि वर तरंगतसुद्धा आहे तेलामध्ये आणि बबल्स यातले थोडेसे कमी व्हायला लागतात. या स्टेजवर ही डाळसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता मी इथे पाववाटी शेंगदाणे, म्हणजे 15 ते 20 शेंगदाणे, एक मिरची बारीक चिरलेली, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. हे सर्व आपण तळून घेणार आहोत. मी इथे शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे लालसर तळून घेतलेले आहेत. याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे तळल्यानंतर मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्यांचे तुकडे तुमच्या आवडीनुसार टाकायचे. हे सुद्धा आपण तळून प्लेटमध्ये काढून घेऊ. मिरच्या किती तिखट हव्या त्यानुसार टाकायचं आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीरचे पानेसुद्धा आपण तेलात टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत, छान हिरवा रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे. तळलेलं सर्व मिश्रण आपण तळलेल्या डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे. यामध्ये शेंगदाणे तळलेले टाकून घेतलेले आहे. यामध्ये 1/4 चमचा काळं मीठ, 1/4 चमचा साधं मीठ. मिठाचं प्रमाण चवीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये साधारण 1/4 चमचा तिखट टाकून घेणार आहोत. आपण मिरच्या तळलेल्या टाकल्यामुळे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. 1/4 चमचा चाट मसाला व आमचूर पावडरसुद्धा टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1/4 चमचा पिठी साखर टाकून घेणार आहोत. पिठी साखर आवडत नसल्यास नाही टाकलं तरी चालेल, पण यामुळे टेस्ट छान येते. आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी क्रिस्पी टेस्टी अशी चणा मसाला खाण्यासाठी तयार आहे. चला तर तुम्ही पण ही रेसिपी लवकरच ट्राय करा. हा पदार्थ अगदी कुरकुरीत झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. पॅक डब्यामध्ये टाकून ठेवल्यानंतर बरेच दिवस राहतो आणि याची चव पण खूप अप्रतिम झालेली आहे. मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते. चला तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.